Oh,
काळ पाश सार सुके सार सो
कैसला से उसा झाकी तो शिकैसा डोळ्याता वाचि नारायण वदे तु सादर काळ पास साचार चुके जिने वाया हा संसार करिष्याव भरी काळाची तो फेरी निकटाली वाचि नारायण वदे तु सादर काळ पास साचार चुके जिने एका जनार्दनी नको याता याती संसार फजिती जन्म दुख वाचि नारायण वदे तु सादर काळ पास साचार चुके जेने नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन सारे चरण संताजा दूसरी चरण संताजा दूसरी चरण संताजा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताज मजवानरायुत मुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला आता वैवाषित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्येक श्यामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतु नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा
जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल विठ्ठल आता विनो वाघविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ विठ्ठल 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 येवनिया काळ बैसला सेवसा जाकी तो शिकैसा डोळ्याता वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेने प्रस्तुत प्राप्त प्रसंग याचा थोडासा क्विको कमी करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय माझे शांतीब्रह्म नाथबाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठ्ठला विठ्ठला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. इकडे काऊन बोलत आहेत ते स्वयंपाक करतात का ते हळून बोला म्हणते. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणमधील मालकांचा आहे. मालक हे अभंगाद्वारे नमूद करतात काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलेला आहे. असल काही काही लोकांना वेगवेगळ्या प्रतीचं त्याचं त्याला अभिमान म्हणा घमेंड म्हणा त्याची त्याला स्वतःची एक काय अशी मस्ती वाटत असेल की पैशाचं बळ माझ्याकडं भरपूर आहे माझ्याकडं विद्वत्तेचं बळ मोठं आहे माझ्याकडं बाहुबळ मोठं आहे काळ मला भेल नाही भेत काळ कोणाच्या बापाला. ज्याच्याकडं सगळी बळं होती अशी दोनच व्यक्ती जन्माला आली माझ्या वाचनातली तशी काही आहेत ना. सर्व सुखाचा उपभोग घेणारा एकच व्यक्ती राजा भरत. म्हणून या देशाला भारत देश जर नाव पडलं असेल ना तर राजा भरतामुळे पडलं एवढा मोठा भरत राजा. आणि दुसरा एक व्यक्ती वाचण्यात आला हा व्यक्ती सर्व गोष्टीने परिपूर्ण आहे त्याचा संसार गोड आहे त्याच्याकडे गडगंध श्रीमंती आहे त्याची श्रीमंती विधात्याला मोजता येत नाही ब्रह्मदेवाला मोजता येत नाही एवढी मोठी श्रीमंती. माझ्या देहूतल्या मालकांनी सुद्धा त्याच्या श्रीमंतीच्या बाबतीत आवाक्याच्या पलीकडे शब्द वापरला तुका मने ज्याची संपदाय वडी फार मोठी संपत्ती 7 कोटी घर सोन्याचे मग एका घराला लागलेलं सोनं किती अब्ज कुंटल असेल काय असेल असं वेगवेगळं गणित एखाद्या पुराणात पा मला शक्य नाही सगळं सांगणं ते. हा श्रीमंत व्यक्ती रावण श्रीमंत व्यक्ती राजा भरत पूर्ण या भारत देशाला नाव त्याच्यामुळे भारत देश पडले. भरतागृह संस्थितो भया यत जांबुदीपे शुहल दीपे कौच शाल्वं पल्वंग मायां सप्त दीपे नायति संस्थिता एन मृत्युलोकाधिष्ठितायां यत देशायां भारते सुभरताग्रो नामनेन संस्थिता. पुराण सांगतंय आणि पुराण काय गोट्या खेळणार लोकांनी लिहिलं नाही अधिकारी लोकांचं लिखाणे पुराण.
या भारत देशाला भारत देश नाव ज्या राजामुळे पडते, काय राज्य केलं असेल त्यांनी या देशावर, समाजाचं पालन आई जशी लेकरावर प्रेम करते असं समाजावर प्रेम करणारा राजा, सर्व सुखाचा अधिकारी, सर्व सुखांचा भोग घेणारा फार मोठा व्यक्ती राजा, किती मोठा रावण ज्याच्या प्रधानानं जांभळी दिली यमाचं धोतर सुटतंय, इतका रावणाचा प्रधान प्रभावशाली होता, तो स्वतः किती प्रभावशाली असेल कल्पना करा। मग या दोघांच्या उशाला काळ बसत असेल किंवा बसलाय तर 100-150 कोटी वाल्याला तर मधात घुसू घुसू हानी विठाला 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 यमाला पैसा आहे का भिकारी आहे का चांगल्या मोठ्या बंगल्यात राहतो, फार मोठी किंमत आहे त्या बंगल्याची, आपण याला न्यावं का बस स्टँडवर भीक मागत बसलाय त्याला न्यावं, याचा कसल्याही प्रकारचा विचार। मग तेथे नसले काही सदा संपदा राय लटायचे ठाई पुढे संपदा राहील ठाईचे ठाई। सत्ता म्हणजे तो ग्रामपंचायतचा सदस्य का सोसायटीचा मेंबर आहे का पंचायत समितीचा का जिल्हा परिषदचा आमदार खासदार मंत्री महामंत्री दक्षिणेचा राजा कोणीही ढवळ्या कपड्यावाल्याचं पद पाहत नाही, त्याला गरजच नाही त्या पदाची, ते किती भारीच्या गाडीत आलाय ते पण बघत नाही, तेच बसतंय म्हशीच्या पोराच्या अंगावर। दक्षिणेच्या राजाचं वाहन काय? म्हशीचं पोरग। म्हशीच्या मुलाला काय म्हणते तुमच्याकडे? रेडा। ते रेड्यावर बसते, तुम्ही बसा ना, किती मोठ्या गाड्या आहेत, विमानात बसा हेलिकॉप्टर मध्ये बसा कशात बसा त्याला काही संबंध नाही। सत्ता संपदा राहील ठाईची ठाई कधी घेऊन जातो माहितीये का? आयुष्य हे मोजून दिले ज्याचे आयुष्य नोहे का आयुष्य नोहे ज्याचे आयुष्य नोहे ज्याचे आयुष्य नोहे आयुष्य नोहे लेखा तेही देखा निमाले। पैठणच्या मालकाचा चेक पुरावा आहे ज्याचं आयुष्य आतापर्यंत कुणालाच लिहिता येत नाही अशी माणसं सुद्धा सांगतो बरं राहू द्या याच्यावरनं सांगतोय असू द्या कुठं लिहितात आहे यांच्या मोबाईल मध्ये अहो मी मागितल्या होऊ द्या। ती सुद्धा जातात आपलं आयुष्य आहे किती ब्रह्मदेवाला ज्यांचं आयुष्य मोजता येत नाही ती माणसं गेले आपलं आहे किती 100 त्याच्यातलं कशा कशात गेलं सांगता येईल का? बालपण गेले नेनता तारुण्य तसे विषय व्याता व्रतपणे प्रवर्तनी चिंता मरे मागुता जन्मधरी बालपण गेले नेनता व्रत पले प्रवर्तन एकला
शेवटच्या टप्प्यात काय बेहाल असते, शतगणीले ते अर्धरात्र काय ऐकणे असेल काही काय, किती गोड पुरावे, किती सोपं लिहून ठेवलं मालकांनी आपल्याला, जास्त वळवळ करायचंच नाही आषाढातल्या शिदडासारखं, तुमच्याकडे दावना म्हणत असतील त्याला, हे आशय शिदड म्हणतात का तुमच्याकडं, हे लाल असतात ना जास्त पाऊस पडल्या वळवळ करतात, हे चैत्रात दिसत नाहीत, तसं काही काही माणसं त्या शिदडायसारखे वळवळ करतात, म्हणून त्याला लिहून ठुलं येडेवण करू नकोस, काळ कधी बी झपका घालीत असतोय, कधी कधी काळाचा रट्टा असा बसतोय की झाल्या झाल्यात जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, त्याची वाट पाहे काळ, जन्माला आल्याबरोबर काळ वाट पाहतो, हाही पुराव पैठणच्या मालकांचाच आहे. मग काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसला. पैठणच्या मालकांना एका व्यक्तीनं प्रश्न केला, मालक आतापर्यंत तारुण्याच्या मदात संपत्तीच्या मदात जी काय आम्हाला धुंद असेल, मस्ती असेल, रवरवता असेल, याच्यामुळं काळ जवळ आलेला आमच्या डोळ्यानं दिसला नाही, पण तुम्ही सांगितल्याच्या नंतर आमच्या डोळ्यावरचं पडळ गेलंय, काळ असा समक्ष आलेला आहे, आता पर्याय काय? तर वाचे नारायण वदे तू सादर, काळ पास साचार चुके जेने. या काळाच्या तडाख्यातून जर वाचायचं असेल तर या पवित्र मुखाने तुला भजन करावं लागेल. एक जण म्हणला, महाराज भजन केल्यावर काळ नेत नाही का? नेतू रट्टी देत नाही. भजन करणाऱ्याला पण काळ नेतू पण रट्टी देत नाही, आणि न भजन करणाऱ्याला कसं नेतू सांगतो तुम्हाला. मारी ती तोडी ती थोडी देणे तोरा, मारी ती तोडी ती थोडी देणे तोरा, यमाचे किंकर बहुताल, मारे ते जोडी ते तोडी ते जडते, मारे ते जोडी ते तोडी ते जडते, यमाचे किंकर बहुते. चांगलं बोलणे, एखाद्याला टाळ वाजवायला भेटला नसेल, पकवाज वाजवायला भेटला नसेल, वीणा वाजवायला भेटला नसेल, रामकृष्ण हरी म्हणायला भेटलं नसेल, एखादी वारी घडी नसेल, पण जीवनात जर या पवित्र मुखानं जर त्याला कोणाला वाईट बोलला नसेल तर हजारो भजनेची बरोबरी तो पण करू शकतो. या मुखाने फक्त त्यानं कोणाला वाईट बोलायचं नाही, या मुखाने कोणाचं वाईट करायचं नाही, असं वागणं सुद्धा भजन आहे. साचाने मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताजे. याचं काय थोडस का असं गोड, चांगली आहे साऊंड सिस्टीम, छान, थोडस गोड करा असं. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आळंदीतले मालक म्हणतात, मुखानं गोड बोलणं हे सुद्धा भजन आहे, विश्व जिंकत आहे ते गोड बोलल्याने. आणि म्हणून भजन कर जर नाही घडलं, हे मुख कुठेही चबर चबर बोललं तर मारी ती झोडी ती यमाशी नेतात. आणि जर सात्विकपणात राहिला भजन करणाऱ्यालाही यम नेतो. भजन करणाऱ्याला नेलं नसतं तर लोकांनी गाथे अशी अंगालाच बांधले असते.
तो टाइम पडक काढायचा, वाचायचा, हे बांधायचा, दुसरा काढायचा, ते वाचायचा, असं नाही. नेतो पण कसा नेतो माहीत आहे का? मांजर व्यालीच्या नंतर ती दोन चार जाग्यावर पिलं नेती, कोणी सात जाग्यावर म्हणतात. आपण काय तिच्या मागं कॅमेरे घेऊन नव्हतो, पण मागं लोक सांगतात ते आपण ऐकायचं असते मागच्या लोकांनी. आणि जुनी लोक शिकलेली नव्हती, पण त्यांची अनुभव दांडगी होती, हुशार चातुर्यात लोक होती. उलट आता जी जास्त शिकलेत का, तेच मायबापाला जास्त सांभाळत नाहीत. नाही, मी शहराच्या ठिकाणी राहतो, माझे आईबाबा तिकडे खेड्यातच आहेत, येड्या बाबळीत संडासला जातात. नाही आमच्याकडे नाही, त्यांना फरचीवर करमतच नाही का, इचू निघतात का त्या फरचीतल्या घराव, त्याला द्यायला डोंगरावर दबा घेऊन पाठवायला. अशी काही काही लय बोलगाब नाही असतात ना आमच्याकडची भाषा सांगायला. तुम्हाला कळायची नाही भाषा, मराठवाड्यातली भाषा आहे जर शिक. हो, लय चालू माणसं, त्याचा बंगला 1.5 कोटीचा, आईवडील बिलकुल नाही, मसनवाटा बरा असं घर दिसतंय हरामखोराचं. विठाला 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 संसारातला माणूस आपोआपल्या जाग्यावर चांगला वागला की लाखो वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. फक्त त्यानं वागत चांगलं राहावा. अहो, निष्ठेनं जर आई वडिलाला सांभाळित असेल तर मला असं वाटतंय त्याला एकाही देवाकडे जायची गरज नाही, सगळ्या देवता त्याच्याकडे येतात. इतकी मोठी ताकद आहे आई वडिलांची सेवा करणाऱ्याला, फार मोठी ताकद आहे. पण नेमकं काय होतं माहिती आहे का? आपण दुखणं मशीला इंजेक्शन पखालीला, मशीला ताप आली पखालीलाच इंजेक्शन दिलं, तिलाच कसा गुण येईल? आपल्याला जे काम सांगितलं ते करत नाही ना, आपण तिसरं चीज घेतो. यायला सांगितलं कपाळाला तुम्ही कुंकू लावता मालकाच्या नावानं, त्या मालकाला पांडुरंग समजा, त्या मालकाला शंकर समजा, त्याच मालकाला सर्व साधू संत समजा, त्या सोडून द्या, त्या श्रावणात उपास, नवरात्रात उपास. उपास कुंटाला नवऱ्याला नीट बोलायचं नाही, सासूला नीट बोलायचं नाही, झोपीत भितड पडणं अंगावं एखाद दिवशी मंजुळा. कोण सांगितलं आगावपण आहे? चांगलं वागणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे, त्याच्यासारखा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. फार मोठी ताकद. मांजर या घरून त्या घरी पिलं नेत असती, कशा नेती? ऍटो रिक्षात, एसटीत, भारीच्या गाडीत, तोंडात धरून. अरे योगेश, कशात नेती? तोंडात धरून. त्या दिवशी दात पाडी ती का? दात तर आहेत ना तिला. या घरून त्या घरी पिलं नेत असताना ज्ञानोबरांची ओळी मला आठवण. मांजराला ज्ञानोबराने लाशी म्हणले, लाशी लाशी, तिथं दाताची आरगडे लागती केवी, लागती केवी. असं म्हणजे लोकांना काय वाटतं गिरगावकर खरं बोलायला. हो, मधल्या लोकांनी प्रमाण दिलं पाहिजे उभ्या लोकांनी, म्हणजे कीर्तनकार पटरीवर गाडी असं समजायचं. दाताचे आरगडे असं मागची पुढची ओळी माझ्या लक्ष होते कधी कधी मेमरी कार्डवर लोड आल्यावर. या घरून त्या घरी पिलं ती तोंडात धरून नेती, दातो जशाल तसेत तिचे. उंदरापेक्षा स्वतःचं पिल्लू जड आहे, पण थोडासा बी दात लागू देत नाही, थोडासाही दात लागू देत नाही, थोडासा पण. आणि उंदीर दिसल्या काळजीच करीत नाही, याच्या डोळ्यात दात घुसलाय का, पोटात घुसलाय का, हृदयात घुसलाय. त्यालाही हृदय असेलच ना बारीक उंदराला, पण कुठं घुसलं याचा पर्याय करीत नाही. जसा उंदीर बोका उंदराला धरित असताना विचार करीत नाही, पहा काळ लोकाने तर आसे, पैसा काळ लोकाने तर आसे, पैसा काळ लोकाने तर आसे, पैसा काळ लोकाने तर आसे. ज्यांना संसारातले कदरले, शेजारी पाजारी कदरले, गावातले कदरले, प्रांतातले कदरले, अशा लोकांना जसा बोका उंदराला नेतो तसा काळ घेऊन जातो. आणि सात्विक आणि सदाचारी माणसांना मांजर या घरून पिलाला जशी घेऊन जाते
तसं चांगल्या माणसाला यम जशी मांजर पिलाला नेते असा नेत असतो. म्हणून महाराज म्हणले, वाची नारायण वदे तू सादर, काळ पास साचार चुके जेने. ठीक आहे, मालकांना विचारलं, मालक काही हरकत नाही, काळ उशाला बसलाय, याच्या तडाख्यातून वाचावा याच्याकरता तुम्ही मुखानं भजन करायचं सांगता, हे मान्य आहे, पण या भजनाचा फायदा काय? काय तादात्म्य, काय शक्ती आहे, काय अधिकार या भजनाचा? चवन नावाचे मुनी होते. हा संप्रदाय मुनीप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय ऋषीप्रणित संप्रदाय, हा प्रणित पुराण प्रणित संप्रदाय, शास्त्रवेद प्रणित संप्रदाय. शास्त्राला वेदापेक्षा, शास्त्रापेक्षा वेदापेक्षा या संप्रदायात सर्वात मोठी किंमत पुराणाला दिली. पाहावे पुराणी विचारोनी, सर्वात मोठी किंमत दिली पुराणाला, किंमत आहे. योग असा आला, महामुनी मुनिश्री चवन नावाचे महात्मे, या चवनांना एके दिवशी स्नान करता करता पहाटेच्या प्रहरी दोन हलकट माणसांनी उचललं. काळ किती विचित्र आहे बघा. दोन हलकट माणसांनी उचललं आणि उचलल्याच्या नंतर काय कपड्यात बांधला असेल, कशात बांधला असेल, आणि संदेशी आकाश मार्गानं एका नगरीत घेऊन गेले. ती नगरी होती वासुकी नावाच्या सर्पाची. काळ सोडत नाही कोणाला, अधिकार किती मोठा आहे लक्षात घ्या. वासुकी नावाचा सर्प, या वासुकी सर्पाचं वर्णन श्रीमद भागवतात समुद्र मंथनाच्या प्रसंगात आलेलं आहे. वाचवा कधीतरी लक्षात येईल तुम्हाला. काय ग्रंथ काढायची गरज नाही, तुम्ही मोबाईलवर बोट फिरलं की तुम्हाला दिसते, मोठाले मोबाईल आहेत तुमच्याकडे. वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीत ज्या वेळेला मुनिश्री चवनांना अधिष्ठित केलं आणि वासुकीला सांगितलं, महाराज तुमचे सर्प या माथाऱ्याला संरक्षण म्हणून ठेवा. पण वासुकीच्या लक्षातच नाही कोण महाराज आणलेत म्हणून. त्याला वाटलं गिरगावचा बाळ्याचे काही असं त्या वासुकीला वाटलं, किंवा अजून एखादा दुसरा कोणी महाराजाचे काही असं वाटलं त्याला. म्हणून ते म्हणलं, काय हरकत नाही, राहू द्या, आहेत आमचे सर्प रिकामेच. आणि सर्पायला काय काम होतं, त्याचं काय यठन करायचं का, सर्पाचा आसूड करायचा का, टाळाला दोरी करायची सर्पाची, ते रिकामेच आहेत ना, काय काम आहे सर्पायला. लय सर्प काय काय रिकामेच मंदिर आहेत, पते खेळायले आहेत, कुठेही घुटके वाढायलेत, खाप खायलेत, कुठेही बिड्या वाढायलेत, ते बरेच सर्प आहेत ना आपल्याकडे सुद्धा. दोन अडीचशे सर्पाच्या जाती त्या महाराजांना सांभाळायला. लक्षात नाही आलं या वासुकीच्या महाराज किती अधिकारी येतात. त्या महाराजांनी सारखं भजन सुरू ठेवलं. तिसऱ्या दिवशी वासुकीच्या लक्षात आलं, हे महाराज आपल्या कामाचं नाही, हे दुसऱ्याचं विघ्न आपल्या इथं आलंय. काय काम झालं माहित आहे? वासुकी नावाच्या सर्पानी राजा बळीला संदेश केला. राजा बळीच्या दोन नालायक लोकांनी आणलं होतं, राक्षस बळी हा राक्षसांचा राजा आहे. दोन राक्षसायनं चवन नावाच्या मुनीला पकडून आणलं आणि म्हणून या दोघांना न सांगता यांच्या मालकाला संदेश दिला, राजाधिराज महाराज बळी महाराज आपल्या दोन सेवकांनी आमच्याकडे एक महाराज आणून ठेवलेत, त्या महाराजामुळे आमचा सगळा रास व्हायला लागलेला आहे. महाराजाचं भजन चालू होतं, महाराज काहीच केलं नाही, खाल्लं नाही, पिलं नाही, सर्पाच्या घरी काय खातील, नुसते डोळे झाकले ते महाराज भजन करू लागले. पण या भजनाचा त्रास त्या सर्पायला होऊ लागला. काय त्रास झाला सांगू तुम्हाला, अडीचशे जातीचं विषच संपलं. चवन नावाच्या महामुनीनं भजन केल्याच्या नंतर वासुकी सर्पाच्या नगरीमध्ये जी भोवताल सांभाळायला जेवढी सर्प होती तेवढ्या सर्पाचं विष संपलं. आणि ज्यायचं ज्यायचं विष संपलं का, ते चीनमधले लोक ते सर्प खातात. ते कॉबरा खात नाही, ते कसे खातील, मरतील ना कॉबरा खाल्ल्या, हाय कण वाचतील का ते, होय महाराज नाही, हे सर्प खातात. असे बरेच सर्प विषारी येत. ते चवनांच्या भजनानं झाले. दृष्टांत संपला. ज्या साधून भजन केल्याच्या नंतर सापाचं विष संपत आहे, ही त्या साधूत ताकद आहे.
ही पंढरपुरातल्या मालकात ताकद नाही बरं, ही पंढरपुरातल्या मालकात ताकद नाही, मी आहे म्हणू शकत नाही आणि नाही हा जास्त ट्रेस देऊन म्हणू शकत नाही बरं. त्या मालकाचं भजन करणाऱ्या चवनात जर सापाचं विष संपवायची ताकद आहे, त्या अर्थी त्या मालकाचं नाव किती अधिकारी आहे हा पुरावा इकडे लागला. पण जर या मालकात ताकद असेल तर ह्या मालकानं सापाचं विष का संपिलं नाही द्वापार युगात? कोणता सर्प होता तो? कालिया नावाचा सर्प. हा यमुनेत विष टाकायचा आणि विष टाकल्याच्या नंतर ती यमुनेचं पाणी दूषित व्हायचं, मग गाई वासर पेतान त्या गाई तात्काळ तिथं मृत्यू पावायच्या आणि हा कालिया नावाचा सर्प मग त्या गाईचं वासराचं प्रेत खायचा. मग विटेवरच्या मालकाच्या लक्षात का नाही आलं आठव्या अवतारात द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याच्या, आपण याचं विष जागच्या जाग्यावर संपवा, त्याला विष न संपवता विनंती करून त्याला सागरात पाठिलं, सागरात पाठिलं. मला असं म्हणायचं नाही देवात ती ताकद नव्हती, पण आहे बी मी म्हणणार नाही. असती तर पंढरपुरातल्या मालकानं का जागच्या जाग्या विष नाही संपिलं? नाही संपिलं. विनंती केली त्याच्या बायकोला, त्या म्हणल्या ते आमचं ऐकत नाही, तो आमचं कसं ऐकन? बरंच सांगितलं बरंच, पण ऐकायला तयार नाही. त्याच्या तोंडातून रक्त आलं विटेवरचा मालक नसल्यावर. तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधार, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधार, बम 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 भोले बलिहारी, बम 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 भोले बलिहारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधार, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधार, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधार, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी. हा ब्रह्मांडाचा मालक त्या कालियाच्या डोक्यावर तांडव नृत्य करून नाचले. बम 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 बोले बलिहारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी. हातामध्ये गिरी नावाचा पर्वत धरणारा जगाचा मालक नाचला. तोंडातून रक्त आलं पण ते बेटा ऐकायलाच तयार नाही. का नाही संपलं? सापाला दात कोणी दिलेत? त्यानं. सापाच्या दातात विषाची पोटली कोणी घातली? त्यानं. शेवटी तो म्हणला, देवा आमचा विनकार करतो सारे, आम्हाला विषारी करणारा तूच आहेस ना. शेवटी त्या आरतीत म्हणलं, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. असं भागवताच्या आरतीत सांगितलं. मूळ आरतीत नाही बरं का, शपक आरतीत. श्रीमद भागवताची मूळ आरती वेगळी आहे, हो ती वेगळी, पण ती शक्यतो म्हणत नाहीत कोणी. दुसऱ्याच आरत्या आपण गातो, त्या पण वाईट देत असं म्हणायचं नाही, पण मूळ आरती वेगळी आहे. म्हणता येईल तिचं एखादं कडू जय ओ जय विनायक. जाऊ दे. विडाला विडाला देवामध्ये जर ती ताकद असती तर कालियाचं वीज जाग्यावर संपिलं असत, नाही संपित आलं. पण चवन नावाच्या मुनीने अडीचशे जातीचं वीज संपवलं. काय ताकद असेल या साधूमध्ये? कोण चवन माहिती? ज्या चवनाचं 95व्या वर्षी लग्न झालतं, वयाच्या 95व्या वर्षी लग्न झालतं. नवरी किती वर्षाची होती सांगता येईल इकडच्या महिला मंडळींना? किती भागवत ऐकले तुम्ही? त्याच्यातले 10-5 भागवतकार मेले पण असतील. तुम्ही ऐकू ऐकू दरे, तुम्ही ध्यानात ठोस जाऊ नका. तुम्ही ध्यानात ठोल्या आम्हाला नाशिकला जावं लागेल इटा उचलायला. नका ध्यानात ठोस जाऊ. 14 वर्षाची नवरी. देवांगणे समान सुंदर मुलगी, 14-15 वर्षाची मुलगी, आणि नवरदेव 95 वर्षाचा, आणि एकही डोळा नाही, दोन्ही डोळे आंधळे.
हिनं चांदळी केली त्या पोरीनं, तिचं नाव होतं सुकन्या. आणि म्हणून द्यावा लागली. सनत कुमार आणि अश्विनी कुमार आले आणि या साही दोन्ही 12 लोकांनी कृपा केली, 3 वनस्पती एकत्रित केल्या आणि चवनांच्या डोळ्याला लावल्याबरोबर चवनाला दृष्टी आली. आणि 52 वनस्पती कुठून एकत्रित केल्या आणि चवनाला प्राशन दिलं, ते चवन 95 वर्षाचं माथारं महात्मा 20 वर्षाचे झाले. म्हणून तो चवन प्रास खा असं एका डब्यावर दाढीवाल्या म्हाताऱ्याचा फोटो असते. मी 1.5 क्विंटल खाल्ला पण मागूड घाणाय राहिला. हे चवन प्रास तयार करणाऱ्यालाच खावा लागन आता एका दिवशी. पण मी माणसाच्या याच्या ते कसं खावा त्याला. विठाला विठाला त्या 52 वनस्पती एकत्रित टाकून ज्या 95-100 वर्षाच्या माथाऱ्याला दिल्या, ते माथारं 90 वर्षाचं होत आहे. डोळे तात्काळ येतात. किती मोठी ताकद. आणि या कृपेमुळं, या चवनांच्या कृपेमुळं राजा शर्यती नावाचा राजा, त्यांची कन्या होती ती, आणि याच्याच वंशामध्ये अनर्थ नावाचा पुत्र, रेवत नावाचा पुत्र, रेवती नावाची कन्या. आणि ही रेवती नावाची कन्या पंढरपुरातल्या मालकाची मोठी भाऊजाई, बलराम दादाची पत्नी. इतकं कुळ गोड आहे. असं फिरून पाच जण हे बांद्र्या बोंद्र्याची कुळं कशाला बघता, काय त्याला आखली आहेत त्याची कुळं तपासायची तुम्ही, ते कोणाचा कोण आहे. अरे काय ते बापाला सांभाळत नाही, तू काय इचकायला, तू या बोकांडीवर पाप पडेल त्याचं इच केल्या. विठाला विठाला एवढे मोठे अधिकारी चवन. या चवनांनी भजन केल्याच्या नंतर वासुकी सापाच्या नगरीमध्ये 2-250 सरपंचा जातीचं विष संपत आहे. काय ताकद आहे वा महात्म्यामध्ये, कल्पना करा. पण सजनांनो लक्षात ठेवा, माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, एवढे अधिकारी चवन देवाला एका सर्पाचं विष संपिता येत नाही. याने 250 जातीच्या सापांचं विष संपिलं. एवढी मोठी पात्रता चवनांची, तरी पण त्या चवनांच्या पण उशाला एके दिवशी काळ बसला. काळ बैसला बैसला से उसा, बैसला से साधू चवन नावाचे साधू. थोडा आवाज मोठा. या साधूंच्या जर उशाला काळ बसत असेल आणि त्याही साधूला इहलोकातली यात्रा संपवावी लागत असेल, तर वैकुंठवासी, कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी, बाजीराव प्रभतराव जाधव यांना जावं लागलं असेल काही नवल नाही. हे निमूटपणे या जाधव घराण्यातल्या लोकांनी सहन करावं, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
आजचं कार्यक्रमाचं आयोजन आहे. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष, संत महात्म्यांच्या चरित्रांचं वर्णन, विटेवरच्या मालकाच्या नामाचा जयघोष, नामस्मरणाने कीर्तनाने हे पुण्यस्मरण साजरं करतात ही जाधव परिवार, यांना द्यावे तितके धन्यवाद. सौ सुमनबाई बाळूबा पगार मुलगी आहेत, सुभाषराव बाजीराव जाधव हे चिरंजीव मुलगा आहेत, रत्नाबाई दत्तात्रय भालेराव ह्यासुद्धा एक मुलगी आहेत, आणि शांताराम बाजीराव जाधव मुलगा, दोन मुलं आहेत सुभाषराव आणि शांताराम. तथा सरला समाधान वाघचोरे ह्यासुद्धा एक कन्या आहेत, श्री तुकारामजी पुतणे आहेत, चिरंजीव सोपान पुतणे आहेत, चिरंजीव शिवाजी पुतणे आहेत, दत्तात्रय पुतणे आहेत, संपतजी पुतणे आहेत, निवृत्तीजी भाऊ आहेत, ज्ञानेश्वरजी पुन पुतणे आहेत, आदी करून असा गोडसा हा परिवार, मोठा परिवार. त्याच्यापैकी सुभाषराव आणि शांतारामजी हे सुपुत्र आहेत, ज्या वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, या विश्वात वावरण्याची दिशा दिली, आदर्शवाद त्यांच्याकडून घेतला. पक्षी जसा आपल्या पिलांना लहानाचं मोठं करत असतो, ती पक्षी तसं आई वडील आपल्याला संस्कार करून लहानाचं मोठं करतात. या इंटरनेट जगामध्ये पावला पावलाला रावणाची संख्या वाढली, कसं वागावं काय करावं हे ज्ञानाचे डोस देणारे आई वडील असतात. त्यातले बाजीराव हे विश्वात्म्यात विलीन झाले, पितृलोकातून आपल्या वडिलांचा आशीर्वाद, पूर्वजांचा आशीर्वाद या जाधव कुटुंबाला मिळो अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. याच्याकरता ऐकायचे च्यवनमुनी किती मोठे असतील कल्पना करा. इथं बसलेले तुम्ही सगळे, आम्ही सुद्धा वरचे सर्वजण मिळालो, तर च्यवनांच्या तळपायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची पण बरोबरी करू शकत नाही. तरी तेवढ्या मोठ्या अधिकारी व्यक्तीला काळाचा तडाखा सोसावा लागतोय किंवा काळ घाला घालतो, तुमची आमची कथा काय राजो, तुम्ही किती मोठे. एक जण म्हणला, महाराज आमचे मंत्र्याचे कॉन्टॅक्ट लय चांगले, काय करीन तू अमंत्री, ठीक आहे एखादी तुला सुविधा देईन. शासनाचं नाना प्रकारचं अनुदान तू याच घरी लाटीन, याच्या पलीकडे काय करीन. पण तुला बोलणारा, तुझी ओळख असलेला मंत्री तुझं मरण थांबू शकतोय? नाही, वरचा थांबू शकत नाही पंढरपुरातला. सोडविन राजा देशीचा चौधारी आणि का तो यारी बारी बारी आणि का तो यारी बारी बारी आणि का तो यारी बारी बारी. राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. 100 एकर द्राक्षाचा बाग असेल, 250 एकर कांद्याचा शेत असेल, सोयाबीन एवढी होत असेल, काही सांगू नकोस ते, हे कोणी काम येत नाहीत. यमाचा तडाखा आला रे आला की भेटत नाही ते, भेट नाही कोणाला. योग असा आला एके दिवशी गरुड नावाची व्यक्ती वैकुंठात चालली. गरुड नावाचा पक्षी सर्वांना ज्ञात आहे, पण हा जो गरुड आहे का, या गरुडाच्या पाठीवर पंढरपुरातले मालक म्हणजे भगवान विष्णू बसायचे, त्यांचं ते वाहन होता. वाहन पंढरपुरातल्या मालकाचं वाहन गरुड आहे. आणि गरुडाने आपलं लवकरच आटपलं आणि आईने विचारलं, का रे बाळा आज एवढ्या गरबडीनं कुठे निघतोस, तुमच्या मालकाला कुठं जायचं, आमचे मालक कुठंच जाणार नाहीत, मालाच आज मालकाच्या घरी जायचंय. असं गरुडाच्या आईचं नाव इंता, तिने विचारलं वैकुंठात, अरे मालकाला कुठं जायचं नाही, मग तू कशाला चाललास. अगं ऐक ना, आज आमच्या मालकाकडं सर्व देवता येणार आहेत, यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिक्पाल चारुहा
परमहंस हे सगळे येणार आहेत. कशाला रे? त्यांच्याकडे पावसाळी अधिवेशन आहे. आपल्या ढवळ्या कपडेवाल्यांचं पण असतं ना, नुसत्या बुक्या आदळू आदळूच बेजार. ते कधी मधी टी व्हीवर बघावं ना, ते ते टेबलावच बुक्या आहेत. कोणी दप्तर आदळीत आहे, कोणी कागद. मला वाटलं हे सामान्य माणसंच भांडणं करीत येत, आपल्यापेक्षा त्यांचे लय सुशिक्षित भांडणं असते. धनादन माईक आपटायलं, कोणी काय आपटायले, भुके आपटायलेत, काय नाही. माणसं नुसते बघत राहतात. आपण काय करणार आहेत दुसरे? बळीन शक्ती बोलू नये. बोकड्याचे शिंग किती जरी वाढले तर वाघाला थोडंच मारता येत असते. हो, तुम्ही शिक्के आणून त्याला वाघ केलेला असते, ते आता आपल्यावरच असं करतात. विडाला विडाला जास्त अभ्यास नाही, माझं वय पण जास्त नाही, शिक्षण पण सातवी आहे, वय 40 ओलांडलंय, आता 83 जन्म आहे, आणि अभ्यास तर काही एवढा नाही. पण सर्वसामान्यपेक्षा मोठाल्यांचे भांडणं जास्त विषारी असतात, विषारी असतात, विषारी. बाबा, गरीबाचं भांडण जर लागलं ना तर श्रीमंताला बोलित मिटवायला. ते सांगतोय रावश्या, तुला माहित नाही का, ऐक माझं, ते देऊन टाक त्याला 1 एकर जमीन तिकडची, लय शहाणपणा करायला का, वागायचं नाही तुला गावात, आमचं ऐकत नाही का, असे खपके त्याला म्हणतात. मग हे बारकाले मिटून घेतात. पण मोठाल्याच्या घरी भांडणं लागल्यावर टीव्हीचा आवाज मोठा करतात. लोकायला कळूच नाही भांडण लागलं का काय, असे काम असतात मोठाल्याचे. विंताई पक्षांची आई आहे, विंतेला पक्षी झाले. कश्यपाला 13 बायका होत्या. त्या काळातली माणसं लग्न जास्त करायची, होती ताकद त्याच्यात तितक्याला बायका जगवायची. आपली 1-1 नाशिक जिल्ह्यात पाठवली तर आपण कशाला आगावपणा करायचा का नाही? आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकती नाही का? तुमची कितीक तुम्हाला गुलाबजामून खाऊ घालते, तुमचे चेहरेच सांगतात मला वरखणलेले. विठाला विठाला विंतेनं गरुडाला विचारला, अरे सर्व देवता तिथं आहेत आज. होय, अधिवेशन आहे तिथे, मला सुद्धा यायचं. म्हणजे आई तुला कशाला यायचं ग? येऊन या, काळ सांगतो, भेट नाही काळ कोणाला. तुला कशाला यायचं? अरे बाबा, मला काय तुमच्या अधिवेशनात संमेलनात तुमच्या मीटिंग मध्ये बसायचं नाही, पण मी दारात उभे राहते. म्हणजे तुमचं अधिवेशन सुटल्याच्या नंतर सर्व देवता दारातून निघत्याल, त्यावेळेला मी सर्वांचं दर्शन घेईल. एकाच वेळेला सर्व देवाचं दर्शन घेण्याचा योग मला येतोय, म्हणून मला येऊ दे. गरुड हे मातृभक्त होते. चाल म्हणले आई, काय हरकत नाही, चाल बरं तू जाऊ. आपण आईला पाठीवर घेतलं, देवाला जशी गरुड पाठीवर घ्यायचे तसं आईला पाठीवर घेतलं, आणि वैकुंठ नावाच्या नगरीत हजर झाले. असे कसं आता हे गुरुदत्त मंगल कार्यालय आहे, तसा तिथे एक मोठा विस्तीर्ण मंडप द्यालता. वैकुंठात काय कमी? तिथं का अडचण आहे का काय आहे का? काहीच नाही ना अडचण महाराज. यथा सांग विस्तीर्ण मंडप दिलेला, सगळ्या व्यवस्था बसण्याच्या, कोणी कुठं बसायचं, काय कुठं बसायचं, VIP कक्ष होता. VIP कुठं बी द्यायला किंमतच असती बरं. यावा पैशाच्या विरोधात बोलणारे नालायक बरेच आहेत. काय पैसे मेल्याव का बांधून न्यायचे का, पोट्टे का सरणात टाकणार आहेत का, असे गप्पा हाणणारे लोक खूप आहेत महाराज. पण पैशाशिवाय जगात किंमतच नाही. धनवंताला की सर्व मान्यताय जागी, सर्व मान्यताय जागी, सर्व मान्यताय जागी. नाशिक जिल्ह्यातले, आणि तुमच्यावर रागवून होतं बी काय आमचं, त्याच्यामुळे मी तुमच्यावर रागू कशाला. फक्त मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, एखाद्याच्या अंगाला शर्ट आला असेल त्यानं म्हणून मी माझ्यावर बोलला, म्हणून कारण मी रिकमत नाही त्याला शर्ट शिवायला. किती किंमत आहे पैसे आल्याला माहितीये का? शास्त्र सांगते, पुराण सांगते. यावा कार्यक्रम लहान असू की मोठा असू, गरीब माणूस भजन सुरू व्हायच्या आधी येऊन बसला, यजमान त्याला एकदा राम राम घालते. अंगाव घेऊ नका आजच्या कार्यक्रमावर,
आणि पैशावाला आला आणि 2 मिनिटं बसलं की वाकत वाकत पुन्हा वाट लावायचा. तो कीर्तनात बसत नाही, त्याला अभंग माहीत नाही, तो पंक्तीला जेवत नाही, तरी यजमान म्हणतो साहेब आले का तुम्ही, अरे काय दिलं या साहेबांनी तुला, हे 2-2 घंट्यापासून बसले. त्या यजमानाचाही दोष नाही, हा निसर्गाचा दोष आहे. पैशाला किंमत आहे, पैशाला किंमत आहे. लक्षात येईन लोकांच्या मोठ्या माणसानं खांद्यावर हात टाकल्या लोकांना वाटतंय मला ते न त्या मोठ्यानं माझ्या खांद्यावर हात टाकला. मोठ्याचे हात भोगा करतात माणसाला. तुम्हाला एक सांगू का, तुमच्याकडे कोणते कोणते पिकं आहेत? द्राक्षाचा असू द्या, ते काय झाडाखाली लाईत नाही ते. हां, सोयाबीन, सोयाबीन, मकान, कांदा, तीनच सांगू आपण. झाड जर तुमच्या रानात मोठा असेल तर त्याच्या खाली मका येते ना, पण झाडाच्या बाहेरच्या मकेला जितके कंस लागतात तितके झाडाखालचीच लागतात का? नाही. मग झाडाखाली सोयाबीन येती, कांदा येतो, मका येती, 15 दिवस पाऊस नाही पडला तरी वाळत नाही, पण मकेला कणीस मोठं लागत नाही आणि सोयाबीनला शेंग लागत नाही. तशी मोठाली झाडं बारकाल्याला झाडायला वरीच येऊ देत नाहीत, तरी तुम्ही मोठालेच खिशात घेता. पैशाला किती किंमत याच्यावर सांगायची मला. पैशावाली माणसं कीर्तनात बसली तरी बुटाळं काढीत नाहीत, त्याच्या लक्षातच येत नाही कीर्तन त्याचं आहे. ते एके दिवशी बुटं घातलेले पाया सगळं फुकायला येतो का? बुटं घालणाऱ्याचे पाय पुरा असे काढून ठेवतात आमचे बाबा. कीर्तनात पण बुट काढीत नव्हते, त्यांची पाय इथून कापून देवऱ्यात ठेवू. अद्याप नाही, अद्याप नाही, उलट उलट जास्त संपत्ती कमिली का? पोर उलटे म्हणते त्याला पटकन बाहेर काढा. काढा काढा म्हणते आता दादा भूमी भार. काढा काढा म्हणते आता दादा भूमी भार. हे काढा काढा म्हणते आता दादा भूमी भार. काढा काढा म्हणते आता दादा भूमी भार. स्वजन पोतत तासाच्या नंतर प्रेतातून दुर्गंधी येती, म्हणून घरातले लोक म्हणतात याला बाहेर काढा. स्वजनाने गणगोत, स्वजनाने गणगोत ऐसा करते विचार. काढा काढा म्हणते याचा झाला भूमी भार. काय किंमत नाही, काढून देते. पण पैशाला किंमत आहे किती? शेवटचा टप्पा आहे का? असे 40-42 होऊन एकच आहे का? श्रीमंत माणसं मसन वाट्यात अंत्यविधीला गेल्या मसन वाट्यात पण खाली बसत नाही, त्याला मसन वाट्यात पण खुर्च्या असतात. पैशाला किंमत आहे. तसा देवाच्या वैकुंठ नावाच्या दरबारामध्ये प्रत्येकाची रचना आहे, दरबाराची रचना आहे, इथे कोण बसावा असं नियोजन आहे. तेवढ्या अवकाशामध्ये गरुड आपल्या आईला घेऊन आले आणि आईनं सांगितलं, गरुडा अरे देव सर्व एका ठिकाणी बसतील, पी मी कोपऱ्यात बसून तुमची सभा पाहिल. पण हे जसा बोर्ड लावला का असं तिथे एक बोर्ड लावला होता, या कार्यक्रमामध्ये महिलांना प्रवेश निषेध, बायकांना या कार्यक्रमात येता येणार नाही असा त्याच्यावर बोर्ड लावला. गरुडानं सांगितलं, आई तुला मध्ये येता येत नाही ग. गरुडाची आई, आता कोणालाही ज्याच्या त्याच्या पदाचा अभिमान असतो, थोडासा गर्व असतो. गरुडाच्या आई नवीन त्यांनी सांगितलं, गरुडा कोण चोपदार अडवतो का मला? त्याला माहित नाही का माझ्या मुलाच्या पाठीवर कोण बसतंय? तर गरुडानं सांगितलं, आई देव माझ्या पाठीवर बसतो, याच्याकरता तू देवाला पाठीवर घेणाराची आई आहेस, महत्वाकांक्षी आहेत मान्य, पण देवाची बायकोच या कार्यक्रमात नाही, तुला कसं येत आहे? ती लक्ष्मी तिथं थांबली, ती सावित्री तिथं थांबली, त्या गिरिजाई साहेबीकडे थांबल्यात, आई तुला पण थांबावं लागेल. मग एका झाडाच्या फांदीवर गरुडानं आपल्या आईला बशील, मोठं विस्तीर्ण वृक्ष होता तिथे बशील. तेवढ्या अवकाशात पाठीमागून यम आला. यम 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 सोडितच नाही यम कोणाच्या बापाला. यम तिथे आल्याच्या नंतर यमानं आपला गाडी तिथं लावली,
त्याची सफारी, बोलेरो, पजेरो, इंडिका, डस्टर अशी कोणतीच गाडी नाही. आल्या रेड्या होता ना त्याचं वाण, त्या झाडाच्या बुडाला त्यानं आडकीला बांधला असं. बांधला ना असं रुमालगी माल झटकीला असेल यमान धुळीत आलता रस्त्यानं. रुमालगी माल झटकीला तोंडगीन हे केलं ह आणि निघणार पलीकडे तेवढ्या अवकाशात फांदीपशी सावलीला बसलेली गरुडाची आई दिसली. आणि यम दोन पावलं पुढं टाकता टाकता अलीकडे टाकले म्हणजे रिवच झाला, थांबला थोडासा आणि तिच्याकडे पाहिलं, खाली पाहून गालातली गालात हसला. कसकाय बापा इथं कसकाय बापा इतकंच म्हणला तो काहीच नाही. आणि त्याच्या त्याच्या आसनावर यम जाऊन बसला. पण यम मला बघून का हसला याचं दुःख गरुडाच्या आईला झालं. गरुडाच्या आईनं तात्काळ चोपदाराला आदेश दिला, चोपदार मी गरुडाची आई. जी आई साहेब जी जी. चोपदाराला माहित होत ना गरुडाची माय म्हणून, हो मोठ्या लयसंग राहणारी माणसं रगीलच असतील. आमचा पुतण्या जरा एका बऱ्या बुऱ्या माणसासंग राहत होता. आमचा पुतण्या म्हणजे आमच्या भावाचं पोरग, तुमचं कशाला इचकून, जरा बऱ्या बुऱ्या माणसासंग राहायचं. तो त्या बऱ्या माणसाचं जो रोग बरं होतं का तो रोग आमचा पुतण्या कोणाला का चंड्या द्यायचा. आणि ज्या दिवशी त्या बऱ्या माणसाचं वाजलं का त्या दिवशी आमच्या पुतण्याला लोकांनी नदीला हाणलं. म्हणून मोठाले सोबत राहणाऱ्या लोकांनी गरीबायला त्रास द्यायला नाही पाहिजे. असा येडगळ पुतण्या नाही मला, तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय, कोणाचं सांगायलो लक्षात घ्या. विठाला विठाला गरुडालाही थोडासा अहंकार होता, माझ्या पाठीवर देव बसतो आणि ब्रह्मांडाच्या मालकाचं वाहन माझा मुलगा आहे याचा अहंकार त्याच्या आईलाही होता. चोपदारानं सांगितलं माय काम सांग, काही नाही माझ्या मुलाला दोन मिनिटात बोलून आण. चोपदार वाकत वाकत गेले VIP कक्षात बसलेला गरुड कानात सांगितलं, मालक तुमच्या आई साहेबांनी बोलिलं. गरुड पटकन आला ना आईला विचारलं, आई काय ग सभा चालू आहे तिथं, मोठमोठ्या देवता आल्या, सर्व यक्षकिन नरगंधर्व चारण विद्याधर लोकपाळ दिक्पाळ चारुहास परमहंस या सर्व देवता येतात आणि काय माझं काम काय आहे, तू बस ना शांत. अरे ऐक बाप्पा तू गेल्यावर यम आला, काय करू तू ते यम, हा त्याची तुला काय भीती अशी. बाहेर सारू लागला तू. आई म्हणली जास्त सारू नको, फाटत असतात मागं वाड्यावर, पण हो बी नाही सारायला. आता एवढ्या ठीक आहेत जी इथरोप फावड्यावर फाटते ना ते आहे का नाही. हे माणसं असे बाहेर सारी ते कोणावर मिशा पिळते, बाहेर सारी ते दंड थापती ते असं करतात काही काही माणसं थोडे थोडे. तिनं सांगितलं बाहेर घ्या मागं सारू नको, त्यानं काय मला शिवी गिवी काय दिली नाही, फक्त तो गालातली गालात हसला आणि तो हसल्यापासून मला जरा इकून घामी आला आहे. इकून येत जाऊ नका, इकून घाम डावीकूनच हृदय असते वाटते, लाखात एखाद्या माणसाचं उजिकून असतोय पण शक्यतो हृदय इकूनच असतं. इकून जास्त घाम आला की जरा भिलं पाहिजे, पटकन दवाखान्यात गेलं पाहिजे. इकून घाम येऊ नये, इकून घाम येऊ नये म्हणून तेल कमी खाल्लं पाहिजे. इकून घाम येऊ नये म्हणून भजे महिन्याला एकदा खाल्ले पाहिजे, दिवसात दोनदा दोनदा भजे खालेत आहे का नाही. तेलाचं कॉलम वरी गेला मग इतक्याला गोळ्या खाऊन झोपायले. हो घाम येऊ नये म्हणून सकाळी व्यायाम केला पाहिजे, शेतात फिरायला गेलं पाहिजे, वाट्यावर बसून तंबाखू चोळीत याची त्याची इचकी नाही पाहिजे. त्यानं इकून घाम येत असतो. काम करत राहणाऱ्या माणसाला शक्यतो कमी येत असतो तिकून घाम, काम करत राहायचं. या बाजूनं घाम आला रे मला डावीकून. गरुडानं सांगितलं आई तुला माहिती आहे का माझ्या पाठीवर कोण बसतंय, देव. मग देवाचं देव कोणाचा मालक आहे, सगळ्याचा. मग यमाचा मालक कोण आहे, देव. मग विचार कर, यमाचा मालक जर माझ्या पाठीवर बसत असल तर त्या नौकराला तुला न्यायची काय ताकद आहे, नेऊ का न नेऊ पण मला इथं ठूस नको, मला इथं ठूस नकोस. आईला उचललं, हिमालयाच्या पायथ्याला एक सुप्तजय नावाची दरी आहे आणि त्या दरीमध्ये गुंफा आहे, त्या गुंफेमध्ये गरुडाने आपल्या आईला नेऊन ठेवलं. दरबार बरखास्त झाला, ते अधिवेशन सुटलं. ते अधिवेशन सुटल्याच्या नंतर एक एक देवता बाहेर येत होती, आपोआपल्या वाहनात बसून देवता निघाल्या आणि काही देवतेच्या पाठीमागं यम होता, यमही आले, यमाच्या पाठीमागं गरुड होते आणि यमानं आपला रेड्या सोडा रेड्यावर बसणार तेवढ्या अवकाशात गरुडाने यमाची अशी बाहू धरली. ए यमड्या, यमड्याच म्हणलं ती, ए यमड्या. तर गरुड म्हणले बाबा तू देवाला पाठीवर घेतो पण आम्हाला यम साहेब नको म्हणू, यम दादा नको म्हणू, पण निदान यम म्हण. यमड्या काऊन म्हणायला का, देव तू या पाठीवर बसतो म्हणून आम्हाला यमड्या म्हणतो काय. नाही म्हणला मी त्याच्यामुळे म्हणायला नाही, माझ्या आईकडे बघून हसलाच काऊन, याला इतकं गौसलन खुसपट काढायला. माझ्या आईकडे बघून तू का हसला,
येऊन या काळ बैसला शिवसा सांगतो. उदाहरण क्रमांक 2. तर यमानं सांगितलं, गरुड महाराज तुमच्या आईकडे बघून मी हसलो नाही, मी आश्चर्यचकित झालो म्हणून हसलो. माझ्या आईकडे बघितल्यावर तुला कुठला आश्चर्याचा झटका बसला? त्याचं कारण ऐका गरुड महाराज, तुमच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या पायथ्याला होता. तुमच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या पायथ्याला होता आणि मी पाहिल्याच्या नंतर 10-15 मिनिटातच होता. आणि मी विचार केला, या बाईचा मृत्यू 15 मिनिटाच्या नंतर हिमालयाच्या पायथ्याला आहे, ही बाई स्वर्गात आहे, इथून तिथपर्यंत जाईनच कशी, आणि हिचं मरण तर तिथं आहे, ते तर चुकत नाही. गरुड म्हणला, 11 सकंदात तिथं नेऊन घातली, 11 सकंदात तिथं नेऊन घातली. तर मग यमराज म्हणले, एकदा बघून या, या बघून या. गरुड महाराज बघायला गेले तर महाराज दरी कोसळली हो. आणि गरुडाची विंता नावाची आई, जिनं 2 मुलांना जन्म दिलाय, एक गरुड आणि एक अरुण आहे. अरुण हा सूर्याचा सारथी आहे, अरुण हा सूर्याचा सारथी आहे, म्हणून तर सकाळच्या काकड्या सूर्योदय झाला म्हणत नाहीत उत्तरेश्वर बुवा. उठ अरुण उदय प्रकाश झाला, घंटा गजरा तरजे नाला, अरे तो कळा सुरु झाला, कळा रती समयाचा, अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजरा तरजे नाला, अरे तो कळा सुरु झाला, कळा रती समयाचा. उठारुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघडा सुरु झाला, काकडा रते समयाचा. उठारुणोदय प्रकाश झाला, सूर्याचं सारथ्य अरुणाने केलं. हा विंतेचा पुत्र आहे. ब्रह्मांडाचा मालक पाठी घेऊन फिरला, हा गरुड विंतेचा पुत्र आहे. 2 पुत्र किती अधिकारी, आपल्या पोरासारखे थोडेच बस स्टँडला फुटाने खाणार, बुटा हरपून येणार असे पोर असतील का? सूर्याच्या रथाला घोडे 4, चाक 1. एकम रहुवराय स्तिम अश्वम चतुराय दळेशु, भास्करो तेजो भय कांती दिवाकरा, प्रातारविन योगेन मूर्ति शिस्ततम प्रकाश क्षोत्रयो, दिवाकरा वय सकल सुधा छंद भया भय जायते, दीपज्योति वय सकल सुधा आपां पति अन निरोजना, जम्बुदीपे भय सकल स्थिता दीपत्रय भय सकल स्थितेयो, शुंहल दीप भय जाय भयानि सुधेयानि छंदा कालत्रय भय विन्नमका, मिमकृतु जन भय संग सुधाय प्रकाश श्रोत्र तिजायन्ते, दिवाकरा भय जायन्ते न, दिवाकरा भय जायन्ते न, दिवाकरं भय जायन्ते. ताकदेची सगळ्याला त्यानं आता छाया दिली. त्याच्या मनात आल्यावर 5 मिनिटात ऊन पडतोय, ही ज्याच्यात ताकद आहे त्याला सूर्यनारायण म्हणतात. याच्या रथाचे घोडे पांढरे होते, पण कश्यपाच्या 13 बायकांपैकी एका बाईची मुलं त्या घोड्याला चावले, कदरूचे पोट्टे. हे चावल्यामुळं ते घोडे पांढऱ्याला पांढरेच राहिले, पण कान काळे झाले म्हणून श्यामकर्ण नाव ठेवलं. श्याम म्हणजे काळे, कर्ण म्हणजे काम. काळ्या रंगात कान झाले, श्यामकर्ण नाव पडलं. आणि त्या सूर्याचं सारथ्य अरुणानं केलं. त्या पंढरपुरातल्या मालकाचं वाहन प्रत्यक्ष गरुड झाला. असल का यायची श्रीमंती आपल्याला मोजता येते का राजू? नाही मोजता येत, नाही मोजता येत, नाही मोजता येत. मी चरित्र फार सुंदर सांगू शकतो त्याचं, पण मला अजून स्वप्न नाही या दोन्ही पोरायचं.
माणसांनी मुठपणे सांगा कशाला उगा अंकाराची गंडला अंगाला चिटकून घ्यायची. मला अजून गरुडाचं स्वप्न नाही आणि अजून अरुणाचंही स्वप्न नाही. किती अधिकारी असतील. आता अरुण कुठे पाहायचं माहिती आहे का तुम्हाला? आता अरुण सध्या लहुळ नावाचं गाव पंढरपूरच्या बाजूला, तिथे अरुणाच्या रूपात आमचे कुर्मदास हे अरुणच आहेत. अरुणाचा पुढचा अवतार कुर्मदास वारकऱ्याच्या रूपात आले पंढरपुरातल्या मालकाने दखल घेतली अरुणाची. हो, ते लहुळला कुर्मदास हे अरुण आहेत. आता सध्या गरुड कुठे माहिती आहे का? पंढरपुरातल्या मालकाच्या दारात जे खांब आहे का, ते खांबच गरुड आहे. म्हणून तर त्याला आटंग असं लोट आलिंगन देत असतात, असं आलिंगन त्या गरुडाला. हो, हा गरुड आणि अरुण जे आईचे पुत्र आहेत, ती आई किती अधिकारी असेल कल्पना करा. पण श्रोत्यांनो सज्जनांनो, त्या आईच्या सुद्धा उशाला यम गेला आणि तिचा पण घाला घातला. वैकुंठवाशी बाजीरावांना नेला असेल हे निमुटपणे सहन करावे लागेल. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, सोबत लक्ष्मणजी गेले. आपले मालक वनवासाला चालले याच्याकरता सीताई साहेबांनी सांगितलं मी सुद्धा जाणार. उर्मिला आई साहेबाची सुद्धा इच्छा होती जावं म्हणून, पण लक्ष्मणजीनं सांगितलं उर्मिले श्रुतकीर्ती आणि मांडवी लहान आहेत, तू वयानं ज्येष्ठ आहेस, आपल्या 703 सासांचं संगोपन कर. 703 आई होत्या लक्ष्मणाला, 703. हो, म्हणजे दशरथाला 703 पत्न्या होत्या. मी मगाशीच बोलून गेलो, हे लोक लय लग्न करीत होते. 703 मी काल इथं कीर्तन होतो परवाला होतं वाटतंय लोखंडेवाडीला, तिथेही सांगितलं होतं. एक कोटी बायका चित्र घे तुला. एक विज्ञानवादी म्हणला काही बोलते ते महाराज लोक, आणि एक कोटी बायका आणि त्याला घरं किती असते आता ते तूप आहे. आम्ही काय तिथले सरपंच होतो काय तिथलं काय असं ग्रामसेवक होतो त्याचे घरं लिहायला. अरे आम्ही लिहिलं नाही सुमळ्या, याला तुकोबाराय मानतात ना, तू एकटा नालायक मानित नसेल काय गरज आहे त्याला. विठाला 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 विठाला. आणि मला असं वाटत हा भगवान शिवशंकरांनी स्थापन केलेला वारकरी संप्रदाय, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, पैठणच्या मालकांचा पुरावा आहे. शिरोमणी महादेव
भगवान शिवशंकरांनी या संप्रदायाची स्थापना केली. अनादिकालापासून आलेला संप्रदाय. पण काय झालं माहितीये का, या संप्रदायाची उंची फार मोठी आजही आहे, पुढेही राहणार आहे. पण मधात फांद्या तोडणारे नालायक जन्माला आले. काही तिसरंच काढायचं, तिसरंच त्यानं उठायचं ते स्थापन करायचं, त्यानं उठायचं ते स्थापन करायचं. इतके इतके मुठभर लोक तिकडे वळवायचे, त्यानं मुठभर तिकडं तुकडे करून टाकले, तुकडे तुकडे तुकडे. हा नालायकपणा. आणि काहीनं या संप्रदायात येऊन दुसरं बोकंडीवर घेतलं फुरसण. द्राक्षामध्ये शेवऱ्या कशा लावताय त्यानं? आणि जर त्या शेवऱ्या लावल्या तर याला घातलेलं खत त्या खात्यान का नाही? कशा लावताय त्याला? कोणतं एकच होईन, एकच होईन. आपण याच्यात काही पण लावतो. नवीन उपासक आहे आपल्या संप्रदायानं 29 उपास सांगितले, याच्यातले कोणी धरित नाही. त्याच्यापैकी आठवड्याचा एक उपवास सोमवार सांगितला, ते धरित नाही. बघा, बापाच्या तोंडात मारायचं आणि पोराला हार घालायचा. कळालं ना तुम्हाला? बापाच्या तोंडात मारायचं आणि पोराला हार घालायचा, म्हणजे बापाचा सोमवार धरायचा नाही, गणपती बापाची चतुर्थी धरायची. हे असं शिवजीला तशी कसं आवडन मला सांगा बरं? आणि गणपती बापाला कसं आवडन? हा, त्याचे वडील काय तुमच्या आमच्या बापासारखे थोडेच होते, याच्या त्याच्या सोयरी की म्हणणार? का सकाळी एकाचं घेणार, दुपारा एकाचं घेणार, शिका चौथ्याला हाणणार, असा थोडाच बाप येते. अहो, गणपती बाप्पांच्या पप्पाच्या बाबांची ताकद म्हणजे ज्यांनी डोळा उघडल्याशिवाय पाऊस पडत नाही, आणि त्यानं डोळे झाकल्याशिवाय पाऊस बंद होत नाही. निसर्गाचं सृष्टीचक्र ज्या शंकराच्या डोळ्यात आहे, तिसऱ्या डोळ्यात, त्या शिवजीचा सोमवार धरायचा नाही, त्यांचा प्रजोत धरायचा नाही, आणि चतुर्थी धरायची. हे शिवजी ज्याचं भजन करते त्याची एखादच धरायची नाही. शिवजी कोणाचं भजन करीतेत? पंढरपुरातल्या मालकाचं. शिवजी वारी कोणाची करतेत? पंढरपुरातल्या. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रोज सकाळी, रोज रोज वारीचं तादात्म्य. किती मोठा अधिकार! पंढरपुरातल्या मालकानं शिवजी उचलले, डोक्यावच घेतले. महापूजा करा पंढरपुरातल्या मालकाची, टाळू चाफा, तुम्हाला भगवान शिवलिंग सापडेल. शंकराचं शिवलिंग पांडुरंगाच्या डोक्यावर सापडेल. त्या पांडुरंगाची एकादश नाही, त्या शिवजीचा सोमवार प्रदोष नाही. आणि ढवळे गुरुवार, पिवळे बुधवार. गिरिजा कोणाची पत्नी? शंकराची. आदिशक्ती कोण आहे? पार्वती. आदिशक्तीचा 9 दिवसात उपवास धरायचा. चप्पल घाली ना, माणसं बुटाड घाली नत. अहो, इथं 10-15 असतील माझ्या पुढे बसलेले, आता येईन. 9 दिवस काही काही बुटाड घातले नाही. मी चेहरा पाहिल्या पाहिल्या द्यायचे, पाय पाहिल्यावर सांगतो. 9 दिवस चपला घालीत नाहीत, गादीवर बसत नाहीत, खुर्चीवर बसणार नाहीत. साबुदानाच खातील, पोतडण उशीच घेतील, मंदिरातच झोपतील, आणि दसरा झाला की घोरपडी धरतील. उताला नेणार आहे का? हे असले उपास असतील का? कसा मानेन या संप्रदायाला तुम्हाला? अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. मला सांगा, भगवान शिवशंकराचा आदर जर केला तरच गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न आहेत. विठेवरच्या मालकाचा जर आदर केला तरच शंकर आपल्यावर प्रसन्न आहेत. आणि शंकराचा जर सन्मान केला तरच विठेवरचे मालक आपल्यावर प्रसन्न आहेत. काही 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 यायचं तर आयुष्य गेलं रे देवा उपास धरता धरता. कोणते कोणते उपास तुम्हाला? काय उपास? काय नाही, जी इथं सुना असेल तिनं सासऱ्याला नरम चपाती देत जा, गरम गरम भाकरी देत जा. लाखो एकादशी धरल्याचं पुण्य त्या सुनाला प्राप्त होते. सगळे उपास धरायली, सासू सासऱ्याला कुत्र्यावानी भाकरी फेकायली, कुत्र्यावानी भाकरी फेकायली. झोपीत तुझ्या अंगाव छत पडन एखादीशी, झोपीत झोपीत दोरके, झोपीत पडन तुझ्या 13 वेळेला मीच येईल. विठाला कर्तव्यासारखा परमार्थ दुसरा कुठला नाही. इथं कोणी राजकारणी पुढारी बसले असतील, मला काय नाव माहित नाही, पण राजकारणातल्या लोकांनी समाजाची सेवा करायची. त्यानं भजन नाही केलं तरी चालतंय, ते वारीला नाही आले तरी चालतंय. मला काहीतरी अभ्यास असेल तेव्हा जितकं बोलल नाही तर धरते ना लोक कॉलर माझे. कोणी जर विचारलं हे कशात येतं, धोतर पिवळं होईन ना माझं, मनन कसं सांगताय? राजकारणी लोकांनी ज्या प्रभागामध्ये एखाद्या गल्लीत पाण्याची तुटवडा असेल तर त्या गल्लीत बोर पाडावा, आणि त्या गल्लीतल्या लोकांना पाण्याची व्यवस्था करावा, ते पाणी लागावा, त्या पाण्याची पाईपलाईन व्हावं, लोकांच्या दारोदार पाणी जावा. 1000 यज्ञ केल्याचं पुण्य त्या राजकारण्याला मिळते. अर्थभूत द्यावे दाना, खरे पुण्य द्याना.
अर्थ भूता द्यावे दान खरी पुण्य त्या नावी. एखाद्या खेड्यातलं 4-5 वस्तीचं गाव असेल महाराज, आणि त्या गावात जायला जर रस्ता नसेल, ते एखादा जिल्हा परिषदचा सदस्य असेल, पंचायत समितीचा सदस्य असेल, त्या प्रभागाचा आमदार असेल, त्यानं पाठपुरावा करून जर तो रोड केला तर हजारो यज्ञ केल्याचं पुण्य त्या राजकारण्याला प्राप्त होते. हजारो यज्ञ, हजारो यज्ञ, ज्यानं त्यानं आपोआपलं काम करावं, पुण्याचा विषय असतो. असो, वनवासाला गेले प्रभू रामचंद्र, सीताई साहेब सोबत आहेत. शेवटचं पुरावत झालं, एवढं ऐकूया तर महाराज ऐकून. हरिभक्तीपरायण काय नाव यांचं? दिनेश महाराज. वा, आपण त्या दिवशी तिथं होतो ना, ते वंजारवाडीला काय ते नव्हते, नव्हते ते नव्हते, तरी भेट. हा शिन्नरकडे आमचे आदरणीय दिनेश महाराज, गोड प्रभुत्व आहे मृदंगावर. वा, छान छान छान. एकदा मृदंग हातात घेतला की पुन्हा ढोलकीकडे जाऊच नाही. चांगले माणसं भागवतात ढोलकी वाजवले तो हे असं भागवत ज्या गावात होईन त्या गावाला कुपाटी लागन, कुपाटी काटी लागन त्या गावाला काटी. आपल्या संप्रदायातलं वाद्य नाही महाराज. ढोलकीला वाईट म्हणण्याची आपली लायकी नाही, पण वारकरी संप्रदायातलं ते वाद्य नाही. तुमच्यासारख्यानं तिच्यावर थाप टाकणं म्हणजे 10 पिढ्याचं पापूत आलं आहे का नाही. हा द्याप टाकून तुम्ही नाही टाकणार म्हणा, पण पुन्हा कोणी टाकून म्हणून याच्या करता सांगा. हरिभक्ती परायण तुम्ही हे महाराज त्या दिवशी होते तिथं आदरणीय आमचे अक्षय महाराज. गोड 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 असा आवाजावर प्रभुत्व सुरुवातही छान केली, मधला पुरावा एक गोड दिला महाराज. तुम्हाला धन्यवाद प्रणाम. सोबत चाल म्हणले उतरे सोपान महाराज, छान प्रभुत्व आहे. आणि ते उत्तरेश्वर महाराज, ते काय प्रमाण, इतके पाठ इतके पाठ बघायचंच काम नाही. मीच हात करीत होत असतो, मला बोलू द्या हो. ते जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा आहे. येणे करी बाबा असतील ही सगळी मंडळी, हे संस्थेचे विद्यार्थी तुमच्या का काय नाव महाराजांचं? माऊली महाराज. गोड, त्यांच्या संस्थेचे हे विद्यार्थी आहेत छोटे छोटे. इकडे राहिली इकडे जर काय नाचत हो, यानं संध्याकाळी धोतर वल करून म्हणजे बरं आहे बाबा. लयच नाचलो होय, पान त्याच्या पाठील घाम आला, लय नाचलो. वा वा वा, असाच नाच बापू, याख विश्व तुला खांद्यावर घेऊन नाचल. काही काही नालायक नालायकाच्या वरातीत नाचत येत हो. आशा नावर देवाच्या पुढं नाचले की 1.5 महिन्याला त्याची सोडचिट्टी झाली, त्याची बायको मंठ्याला आणि नवरदेव जालन्याला. आमच्या इकडे गाव सांगतो, तुमचे मला काय पाठ येतो. आणि त्याच्या पुढं नाचायला काय, त्या हलकटाच्या पुढं नाचायचं, इथं नाचायचं, इथं 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 इथं. महाराज तुम्हाला सुद्धा तारखेच्या संदर्भात आमचे जगताप काका, त्यांचे एक पाहुणे आजारी आहेत, त्याच्यामुळं ते आले नाही. आणि आमचा हा योगेश तिथलंच याच्यापाशी गाव आहे, लासलगावपाशी. मला वाटते आजच्या जाधव परिवारांचा तू पाहुणा आहेस ना योगेश. व छान, योगेश आणि जगताप काका संपर्क करत होते, मला इथं येण्याचा योग आला. साऊंड सिस्टीम चांगली आहे, मस्त, छान छान छान. देवानं अशा माणसाचं चांगलं करावं. वा, कोणाचं चांगल्याचं चांगलं झालं पाहिजे. छान साऊंड सिस्टीम, तर गायनातलं असं भजन गिजन चालू असल्यावर मस्त. गोड गोड गायनाचार्य महाराज, या संप्रदायात महाराज पदवी लागती. राजकारणात किती जरी मोठा झाला तर कोण्या दिवशी खुर्चीचं तंगडं मोडल काय सांगता येत नाही. महाराज आपले तंगडे मोडत नाहीत, आपण मरेपर्यंत महाराज आहोत. किती मोठी ताकद आहे, फक्त आपण बी दुसरे गाणे नाही म्हणायला पाहिजे. आपल्यापेक्षा लय मोठाले गायत रेलेत गाणे म्हणते. मया झोपडीचा बांबुले किडका, मयी झोपडी मोडल बर का. मया झोपडीचा बांबुले किडका, असे गाणे म्हणतात ना ते. काय बी अहो काय पकवत नाही, काय नाही ऐका वाटते त्याचे गाणे. पण ते जर इकडे आले ना, इमानदारीनं आपल्याला पण आटपून घ्यावं लागलं. असे त्याचे गायने, पण ते तिकडे गेले. आपण इकडे आल्यामुळं आपली मजा आहे महाराज, आपली मजा आहे त्याच्यामुळं. लय मोठी ताकद आहे हो. इथं एक एक बसलेला माणूस हजारो गिरगावकर आवताला झुपील, इतके श्रीमंत माणसं आहेत तुम्ही, तरी पण अमूल्य वेळ काढून बसलात. ही एकमेव ही गिरगावकराची किंमत नाही, गिरगावकर ज्ञानोबाराय तुकोबरायचा सापाईक आहे, म्हणून तुम्ही मानता राजे हो. हा, नाहीतर मी तुमची खरड छाटणी गोड छाटणी करायच्या लायकीचा नाही. है का नाही?
तुमची ती अशी डिपिंग करण्याच्या पण लायकीच्या नाही, करतेत ना असं चिरगुट घेऊन ते. हो पाहतो मी लई दिवसापासून येतो ना इकडं. ती पण लायकी नाही. पण ज्ञानोबा राय तुकोबाराच्या भजनात आल्या इतकी किंमत आहे महाराज आपल्याला. अहो लोक पाया पडतेत बापाच्या पाया, श्राद्धाच्या दिवशी पडतेत पिंडाच्या, वाढदिवसाच्या दिवशी जिवंत बापाच्या पाया पडतेत. अहो महाराज भजन्या पकवाद्या टाळकरी विनेकरी गायक दिसला की माणसं जे हरी करून प्रणाम करतेत. ही ज्ञानोबा राय तुकोबाराची ताकद आहे म्हणून सांभाळायला पाहिजे. असो वनवासाला गेले प्रभू रामचंद्र, सीताई साहेब सोबत गेल्या, लक्ष्मणजी सोबत आहेत आणि उर्मिलाई साहेब घरी राहिल्या. वनवासाला गेल्याच्यानंतर प्रभू रामचंद्राला चंद्राने राजा रावणाला मारलं. मधलं सोडून द्या आता, वेळ मोज काय आपल्याकडं, सगळं कसं सांगता येईल. रावण मारला लंकेचा राजा, फार मोठा रावण होता लंकेचा राजा, भयानक विद्वान होता, भयानक श्रीमंत होता, सत्ताही आरूढ होता. फक्त एक मार्क त्याचा चुकीचा गेला, त्याचं उत्तर जरा चुकलं, त्याचं आचरण थोडस नदीला गेलत. बायका 80,000 होत्या पण जगाच्या मालकीनीकडे वाईट दृष्टीनं नुसतं पाहिलं, नुसतं पाहिलं. बाकी काय करायची ताकद नव्हती, हात लावायची हिम्मतच नव्हती. हा, कारण सीतेचा अधिकारच तसा होता ना. सीतेच्या जवळ रामाच्या व्यतिरिक्त कोणी जरी गेला तरी नपुसक होत होता. हा, सीतेच्या जवळ 100 फुटाच्या जागेत जायचं काम नाही. सीता ज्या ठिकाणी बसल्या का ती जागा राम राम म्हणत होती. जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे, त्या ठिकाणचे झाडे गवत वगैरे खडे गिडे हे राम राम म्हणायचे. बाकीचा दुसरा गेला की त्याचं काम शिल्लक राहत नव्हता. एवढा रावण अधिकारी पण पापात्मक दृष्टीनं वासनात्मक दृष्टीनं सीतेकडे पाहिलं म्हणून रावणाचं इचकलं. हो, परस्त्रीकडे पाहत असताना आई म्हणून बघावं. परावियानारी माऊली समान मानिलिया धन काय वेचे, मालकाचा पुरावा. परावीया स्त्री माऊली समान मानिलिया धन काय वेचे, आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक बाईला जर आपण माय म्हणलं तर आपला बंगला जळतो का, आपलं बँकेतलं बॅलेन्स जळत का. माऊली समान मानिलिया धन काय वेचे, काय आपलं धन जातंय का. म्हणायला पाहिजे चांगलं एखाद्या स्त्रीला, काय ताई बाई काकू मामी म्हणायला पाहिजे. रावणाला 80,000 सुंदर बायका होत्या तरी पण जगाच्या मालकीनीकडे पाहिलं म्हणून 10 मुंडके काल दसऱ्याच्या दिवशी खुळले. परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग, परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग, दस शेर रावण के गए पर नारी के संग रे कबीरारे पर नारी के संग. परस्त्री पेहरी छुरी, आपली स्वतःची पत्नी सोडून जी स्त्री बघतान तिनं साडी नाही नेसली, तिनं बनारस नाही नेसली, तिनं पैठणी नाही नेसली, तिनं सुरीच नेसलेली सुरी सुरी. तिच्या जवळ गेलं की परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग, दशशीर रावण के गए पर नारे के संग. इतकी परस्त्री. आपल्याकडे मंत्र्याला किती पद असते, एक. लयच वरच्या माणसाचा जर जवळचा असेल तर 2 पद, म्हणजे लागत असेल फार असत, सगळा भात मालाचा असावा. असं जरी एखादा असेल तर 2 पद घेत, शेवटी 2-3 पदाच्या वरी पद मंत्र्याला नसतील. 222 पद एकाच मंत्र्याला. तो 33 कोटी देवाचा राजा, एकाच बाईकडे पाहिलं. भगनावाचा रोग झाला, त्याचं नाव इंद्र. भगनावाचा रोग झाला बघ. परस्त्री आई म्हणायला काय हरकत आहे, ज्याचा प्रकाश सात्विक आहे त्याला चंद्र म्हणतात. या चंद्राला बृहस्पती महाराजांनी शिकवलं, हे 33 कोटी देवांचे गुरु होते महाराज, यांनी शिकिलं. आणि ज्या महाराजांना शिकिलं त्याचीच बायको घेऊन गेला चंद्र. म्हणून चंद्राला क्षय नावाचा रोग झाला. अजूनही चंद्र्याचं थुत्तर काळचे, मी इतक्या पुरत म्हणेन. नंतर चंद्राला मी पण नमस्कार करत असतो. पण इथं पुरावा आला माझी लायकी नाही, ही मोठ्या लोकांचं वाक्य सांगतोय, माझं नाही, माझं नाही. आपली माघार माघार, आपली आपली काय पात्रता आहे चंद्राला चंद्र म्हणण्याची, मोठ्या लोकांची. चंद्र झाला काळा, किती मोठा संन्याशी. 19 संन्याशापैकी देवर्षी नारद नावाचे 6व्या क्रमांकाचे संन्याशी होते. 19 संन्याशी आले माझ्या वाचण्यात.
एक नंबरचा संन्याशी मारुती राय, सहाव्या क्रमांकाचे संन्याशी देवर्षी नारद. मधले किती आहेत तुम्ही घरी गेल्यावर बघा. मी गुत थोडंच घेतलं आहे, जास्त गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, त्याच्यामुळे तुम्ही नंतर मोबाईलवर बघा, यूट्यूबवर आपलं ते इचकू 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 बघा. केवढ्याले मोबाईल आहेत तुम्हाला भितडासारखे. पाऊस आल्यावर अर्धा आथरायचा अर्धा पांघरायचा. आमचं तरी नशीब खोटं आहे, आम्हाला असं बारीकसं आहे. पैसे आहेत माझ्याकडं, पैशाला नाही कमी माझ्याकडं. पैशाला काय असं पाईप दिला पंढरपुरातल्या मालकानं, पैशाला काय का देवण दिल्यावर नाही कशाला म्हणायचं, कुदायचंच नाही माणसानं, मस्त चालू. पण नको आता कशाला म्हातारपणी गाऊन घालायचा. नव्वद वर्ष लुगडं घातलं ना, आता म्हातारपणी गाऊन घातल्यावर कुत्रे भुकतील ना, आहे का नाही. आता पस्तूर हे वापरला 40 पस्तूर आणि 42 वर्षी मोठं घातलं आमचं पोरग म्हणेन बाबा तुम्ही येड्यावानी करायले. तरुणपणात बारका वापरला ना, आता कशाला मोठा जाऊ दे, काय ताण नाही आपलं धकलं याच्यावर. सहाव्या क्रमांकाचा संन्याशी. 3.5 मिनिटाकरताच एक बाई आवडली, वरात चालली नवरी पाहिली आणि काय संसार म्हणले, फक्त 3.5 मिनिट विचार केला. 3.5 मिनिट विचार केला एका संन्याशानं, ते एका पाण्यात पडेन ते पाण्यात पडले की त्या संन्याशाची बाई झाली आणि पंढरपुरातला मालक नवरा झाला. 60 पोरं आणि 1 पोरगी झाली. दान 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 एका सोयीनं 60 पोरं आणि 1 पोरगी. ढपरं भरू भरूच बेजार. एक उठून गेलं की लगेच दुसरं बारसाहेब चुलीतलं राखुंड टाकायचं की नारळाच्या शेंड्या. तवा हे बाथरूम नव्हते ना, चुलीतलं राखुंड टाकणं टपर घेणं की लगेच सुरूच सुरूच हो कार्यक्रम. ह्या जुन्या वायकायला माहिती आहे तुम्हाला, काय माहीत नाही टिकल्यावाल्या ते. ह्या उग्याच हसायल्यात, यायचं हसणं म्हणजे बैरेनं हसणं आहे. बैर पुढचं हसल्यावर एकदा हसत येत आणि कळाल्यावर एकदा हसत येत. हे काय माहीत, जुन्या बायका नारळ फळ्या शेंड्या पण खोसून ठेवतात, त्या शेंड्यानंच काढावं लागायचं ना. आमच्या लहानपणी पाहिलेले ते इतकी बेजारी नारदाची. या रावणाला मारलं पंढरपुरातल्या मालकानं, 7व्या अवतारात परत आले. 14 वर्ष 27 दिवसाचा काल गेला. रावण मारल्याच्या नंतर 14 विमानापैकी एक विमान होतं, त्या विमानाचं नाव होतं कामग नावाचं विमान. त्या कामग नावाच्या विमानात बिभीषणानं प्रभू रामचंद्राला बसवलं, सीतेचं दिव्य झालं. लक्ष्मणजी त्याच विमानात बसले आणि शरयूच्या तीरावर विमान उतरलं. येऊन या काळबैसला शिवसा सांगतोय, शरयूच्या तीरावर विमान उतरलं. काही काय आमचे लोक सांगतात, आता ऐका बरं का, आणि राजा रावणाला प्रभू रामचंद्राने मारलं बरं का, आणि रावण मेल्याच्या नंतर विभीषणाने प्रभू रामचंद्राला कामग नावाच्या विमानात बसिलं बरं का. ते कामको पुष्पयोजायम अधिष्ठितायाम रामचंद्रेषु एनम धरणी गर्भास्थित कन्यानं सीतायाम धराधरेषु सर्वस्थितायाम धराधरेषु याम. जन पृथ्वी डोक्यावर धरली असा शेषशाही लक्ष्मण त्या विमानात बसले बर का, सीताई साहेब बसल्या बर का, प्रभू रामचंद्र बसले आणि ते विमान अशोक वाटिकून उडालं बरं का, आणि ते विमान सन 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 करीत अयोध्येत गेलं बरं का. अरे वाचून सांग जाय मानसमर्तीन रे. ते घेत असे वेगोत्तरी तिघा पापक्षालन सरिता उजगरी शरयू नामने निर्धारी ती शि म्हणतसे. अनंत पाप्याचं क्षालन करणारी ती गंगा शरयू तिचं नाव आहे. तये तिरी पातले ते पुष्पक केवट सनिधानी निकट. तिथं बाजूला केवट होता आणि मग त्याच्या नावेत बसून पुन्हा पलीकडे गेले. वचनच दिलं तसं, जाताना माझ्या नावेत गेले, येताना माझ्याच नावेत जावं लागेल. 14 वर्ष 27 दिवस केवट उपवासी. आपण फक्त सांगतो लक्ष्मणाने 14 वर्ष काही खाल्लं नाही बरं का. कधी कधी केवटाचं पण नाव घेत जाय रे सोमळ्या. बारकाल्याचं पण नाव घेतलं पाहिजे, कधी कधी घेतलं पाहिजे बारकाल्याचं नाव. असो आपल्याला मोठ्या लयचंच घ्यायची सवय राहते. असो त्या विमानात बसून शरयूच्या तीरावर आले, त्या नावेत बसले, पहिलं तीराला पोचले. अयोध्येत आनंदी आनंद झाला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. जसा आनंद गोकुळात झालता का, तसाच आनंद प्रभू रामचंद्र अयोध्येत परत गेल्यावर झाला. काय आनंद, द्रवती पाशान प्रसन्न स्पुंदती केन. हा प्रकार वापस आल्यावर आणि जाताना पाषाण ही रुदती
धेनुचे चक्षु पाजरती विहंगमा टिपिती नयन चक्षु पाती वो। पक्षी रडत होते, गाई रडत होत्या, भिंती पाजरत होत्या, जाताना आल्यावर पण रडत होते, पण आनंद अश्रू होते। आल्याच्या नंतर किती आनंद, किती आनंद! आपल्या आईचं दर्शन घेतलं, 703 पैकी 700 बायका गेलत्या सोयाबीन कापायला। नाही, दशरथ राजा गेल्या, त्यांच्यासोबत सती गेल्या, आता तीनच जिवंत आहेत, साध्वी, सद्विद्या आणि अविद्या। साध्वी कौशल्या, सद्विद्या सुमित्रा आणि अविद्या कैकेयी ही लग्नात गेल्या आवडी म्हणून आणली होती। दशरथ राजाचे खरं 702च लग्न, पण एक जणाच्या लग्नाला गेले आणि करवली आवडी आणि म्हणून तिच्या संग लग्न। यावा पोरगी सुंदर दिसती म्हणून लग्न नाही करायचं, वागते किती चांगलं तिच्या संग लग्न करायचं। ह्या काही काही ना सुंदर दिसती म्हणूनच लग्न केले। हा, दोनच तोंडन खिचडीन बोंड, संसाराचा सारा धिंगाणा झाला, काही काहीच्या वाटुळ झालं, वाटुळ संसाराचं। रूपावर काय नसते। माझे नामदेवराय एका ठिकाणी गोड सांगतात, श्याम अंगी तरुणी सुंदर होय रमणी, श्याम अंगी तरुणी सुंदर होय रमणी, पुरुषावीन कामिनी शोभान पवे। हो, अत्यंत पुढचं नाही, आपल्याला मागचं बघायचं, सुंदर वय रमणी रमणी। आणि याच्या पलीकडे जर सांगायचं आळंदीतल्या मालकाचा, हे आसो वनिता पुली कुरूप जरी झाली, भोगिता तेची बली जिया परी। धर्माचं लक्षण सांगितलं याच्यामध्ये, शास्त्र आहे त्याच्या पाठात। बाई रूपानं किती सुंदर दिसती, त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती चांगलं मानती। मी नेहमी सांगत असतो, कुंखू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानती। कुंखू मोठं लाईत असं नवऱ्याला पिठलं हाटायला लावायली, काय अवघड काम झालं आहे का? नाही, काय अर्थ नाही त्या गोष्टीला। असो त्या 700 बायका सती गेल्या आणि ही लग्नात आणली, लग्नात 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 आली। हो, हिच्यासोबत लग्न केलं, ती जरा सुंदर होती। नामदेवरायनं तिचं पण वंदर वर्णन केलंय, सुंदरपणाचा अभिमान मनी। काही काहीचं वर्णन नामदेवरायनं केलं, सुंदर, तिला गर्व होता अभिमानाचा, अभिमान होता तिला, ते असं फुगीर होती ती, गर्विष्ठ होती। असो या सगळ्यांची दर्शन घेतली, पण कौशल्याचं दर्शन रामचंद्राने लक्ष्मणजीनं घेतलं। शेवटचा मुद्दा 5 मिनिटात सांगतो। दर्शन घेतल्यावर कौशल्यानं सांगितलं, लखन जी अरे उर्मिलेला भेटा रे, रामा जी उर्मिलेला भेटा, सीते उर्मिलेला भेटा जी, निघाले। प्रभू रामचंद्र पुढे सीताई साहेब पाठीमाग, पण लक्ष्मण तिकडेच थांबले। रामजींनी सांगितलं, लखन ए लखन जी दादा उर्मिलेला भेटायचंय। भेटता येईन ना म्हणले, अरे चाल बाबा भेटता येईन, चाल चाल। आतमध्ये गेले, तिघांना ताटं लावलेली होती, कधी लावली होती माहिती, 14 वर्ष 27 दिवसापूर्वी भाताची ताटं होती। ही तिघ जण त्या पात्रावर बसली, 14 वर्ष 27 दिवसापूर्वी भात वाढायला होता, त्याच्यावरली पात्र काढ्याबरोबर भात जसेल तसा गरम होता। माझ्या गोळ्या संपल्या नाही, मी गांजा वडीत नाही, मी पुराण वाचून सांगतोय, आणि पुराण काय आमच्या भावकीतल्या लोकांनी लिहिलं नाही। तुम्हाला जर हे पटत नसेल तर ज्यानं लिहिलंय त्याची सोय पहा, आम्हाला दटून काय होते उगच आमच्या शेपटी पिरगाळून। 14 वर्ष 27 दिवसापूर्वी शिजलेला भात गरम राहतो, याचा अर्थ त्या भातात काय आहे? अग्नी। अग्नी माणसाला कोण जाळतोय? अग्नी। अग्नीचे प्रकार 9 आणि 14, त्याच्यापैकी सर्व अग्नीचा पिता वैशांद्र नावाचा अग्नी, आणि याच वैशांद्र नावाच्या अग्नीला 8व्या किंवा 9व्या क्रम माझ्या लक्षात येईना, 8वा किंवा 9वा जो मुलगा आहे त्या मुलाचं नाव आहे भडाग्नी नावाचा अग्नी, आणि हा भडाग्नी नावाचा अग्नी माणूस मेल्याच्या नंतर त्याला पेटवतात, असा पुरावा आहे महाराज। मशानी देवोनी भडाग्नी देवोनी येते परत
फडाग्नी देवोनी येती परतोनी मागारे। भडाग्नी नावाचा अग्निमशानात गेलगी देतात, पण हे 9-14 जरी अग्नी असतील पण कोणाचे मुलं आहेत? वैशांनर नावाच्या अग्नीचे। मग वैशांनर नावाचा अग्नी स्वयंपाकासाठी वापरले जातात। मग 9 जर म्हणले तर 8 अग्नीचा बाप, आणि 14 जर म्हणले तर 13 अग्नीचा बाप। कोण? वैशांनर। मग वैशांनर नावाचा अग्नी सगळ्या अग्नीचा बाप, जिनं 14 वर्ष 27 दिवस मुठीत ठेवला तिचं नाव उर्मिला। जर तिच्या अग्नी ताब्यात नसता तर भात गरम राहिला असता का? नाही। 14 वर्ष 27 दिवस सर्व अग्नीचा पिता जिला मुठीत ठेवता येतोय अशी शक्तिशाली प्रभावशाली कर्तव्य निष्ठ सून राजा दशरथाची होती। एवढा सुनाचा अधिकार होता तरी पण तिच्या सासऱ्याला या अग्नीनं जाळलंच। येऊन या काळ बैसला से उसा झाकी तो शिकैसा डोळ्याता विढोबा श्रद्धेने चालत असलेला हा पुण्यतिथी सोहळा। वैकुंठवाशी बाजीराव पर्वतराव जाधव विश्वात्म्यात विलीन झाले। वैकुंठ लोकातून पितृलोकातून गोड अशा प्रकारचा आशीर्वाद आपले सुपुत्र सुभाषराव शांतारामजी, सुभाषरावजी आणि शांतारामजी आदी करून पुतणे बंधू आदी करून नातू पुतणे सर्व हा परिवार मोठा आहे। या परिवाराला पितृलोकातून गोड आशीर्वाद मिळो अशी पितृदेवतेच्या चरणी प्रार्थना। या संस्कृतीमध्ये या संप्रदायामध्ये विठीवरच्या मालकाचं आधिपत्य आहे। माझ्या ज्ञानोबा राय तुकोबारायचा फार मोठा उपकाराचं सूत्र या संप्रदायात आहे। या लोकांना माना, या देवतेंना, या साधू संतांना माना, ज्यांचं तिळ मात्र याच्यात काही सहकार्य नाही असे फुगलेले फुगे तुम्ही खांद्यावर घेऊ नका, तुमचे खांदे मोडतील। तुम्ही हत्ती आहात, हत्ती आहात, गाढवांच्या नादी लागू नका। एका मोठ्या पात्रामध्ये साखर भरून ठेवली होती 1 क्विंटलवर। काही काही लोक काही काही गोष्टी मानित नाहीत, असं नाही करायचं, नाही, चुकीच्या गोष्टी आहेत त्या। साखर भरून ठेवली एका पात्रात आणि चुकून गाढवाला ते पात्र सापडलं, गाढव त्या पात्रातली साखर खाऊ लागलं। 2-4 किलो साखर खाल्ली गाढवानं,
गाढवाला कोणी साखर टाकीत असतं का? अहो गाढव त्यालाच म्हणतात, त्याच्याकडून काम करून घेतात आणि हाकलून चरायला गाव खराला सोडतात, त्याचं नाव गाढव असते. हो उलट लोक कुत्र्याला गाडीत बसून संडासला नेतात, पण गाढवाला मात्र एवढी काही सोय करीत नाही कोणी. पण ते गाढव साखर खाऊ लागलं, मुकाट्या मराव ना, पण साखर खाता खाता गाढवानं हत्तीला बोलिलं आणि हत्तीला सांगितलं, हे हत्ती दादा साखर कशी असते रे? हत्ती म्हणला, साखर गोड असती. खाल्ली का तो? म्हणला, खाऊ न खाऊ साखर खाणं हा हत्तीचा विषय नाही आणि साखर खाणं हा गाढवाचा विषय नाही, पण साखर गोड आहे अशी मागच्यापासून परंपरा चालत आली. गाढव म्हणला, अरे तो खाल्लीत नाही साखरेची गोडी सांगतो, मी साखर 2 किलो खाल्ली, साखर कडू आहे. कोण म्हणतंय साखर गोड आहे? कोण म्हणाले? गाढव. साखर कडू आहे, कडवट आहे साखर, गोड नाही, गोड नाही. हत्ती म्हणला, अरे गाढवा नशिबानं ती कशाला ठुली असन, तुला उघडी दिसल्यामुळे तो खाल्लीस. तो खाल्ली जर मालकाला कळालं तर चांद पडूस तर मालक खाणीन, इथून निघून जाय, गोडन कडून काय सांगू नको, साखर गोडच आहे. तर गाढव म्हणलं, तुम्ही हत्ती येडपटच असतात, तुम्हाला साखरेची गोडीच सांगता येत नाही. अरे साखरेचा चव आहे एक, कडू आहे, गोड कुठं आहे? हत्ती म्हणला, काय मूर्ख आहेस रे तू, साखर गोड असती. गाढव म्हणलं, थांब, तुझ्या कोर्टात केस टाकतो. आणि गाढवानं हत्तीवर कोर्टात केस टाकली. आता कोस केस ती टेबलावर आली, निकाल देणार न्यायाधीश ती लवकर आली, लवकर लवकर आली. काळ कायदा छत्रपतीचा होता त्या काळात, त्याच्यामुळं पटकन टेबलवर केस आली. आपल्याकडं आरोपी मरुस तर टेबलावर येत नाही. आणि मग ती कोर्टात केस अशी झाली, ते निकाल देणार पण न्यायाधीश असे बसलेले होते, न्यायाधीश त्याच राजातला होता, तो राजा हत्तीच्या पाठीवर बसत होता. तर राजाने न्यायाधीशाला विनंती केली, निकाल कायद्याचा द्या, पण 2 मिनटं मला राजाला बोलू द्या, आपण गाढवायच्या नादी लागू नका याच्यावर सांगायलो. आणि मग राजाने हत्तीला बाजूला जाऊन बोलणं केलं, हत्तीनं राजाचं, आणि विचारलं, राजेसाहेब आमचं भांडण कशाचे माहिती? अरे हो म्हणे, तू हत्ती माणूस आहे, गाढव तुझ्या विरोधात केस टाकली, काय भांडण आहे? काय नाही म्हणे, ते साखर खाऊ लागलं आणि मला विचारलं साखरेची चव कशी आहे, तर मी म्हणलं गोड आणि ते म्हणते कडू आहे. राजा म्हणला, येडपटे करते गाढव, साखर कुठं, कडू असते का, गोडच असते ना, मग आमचं भांडण घ्यायचे राजेसाहेब. मग निकाल कोणी कोण लागणार? आता निकाल तर हत्ती कुणच लागणार ना, पण राजा म्हणला, निकाल काय द्यायचा ते राजा देईल, पण तुला 3 दिवस उलट टांगायचे. तर हत्ती म्हणला, काय राजेसाहेब, मी साखर गोड म्हणतोय, उत्तर खरं आहे, गाढव साखर कडू म्हणतोय, त्याला शिक्षा नाही, मला 3 दिवस उलट काऊन टांगायचं? राजा म्हणला, तू खोटं बोलला असं म्हणायचं नाही, तू खरं बोलला, पण तू गाढवाच्या काऊन नादी लागला, तू गाढवाच्या का नादी लागला, याच्याकरता तुला उलट बोलायचंय. आपल्याही संस्कृतीत बरेच गाढव आलेत, आपल्या संस्कृतीला भ्रष्ट करण्यासाठी या गाढवायच्या नादी तुम्ही हत्तीने लागू नका. विनंती, अर्ध्या मिनिटाची तिळून जोली. निधी आम निधी पय सकल दिसुदी छंद सुधा भय काल यक्ष किन्नर गंधर्वाधी लोकत्रय भय जायन्ते कैलासाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः सत्यं वासंपतय नमः गोलोकाधिपतय नमः आपां पतियां निरतति भयतति सकल सुभा भय जायन्ते जवाग्र भयतति समर्पयां किलाग्र भयतति समर्पयां अंगुष्ठाधिष्ठान भयो किलाग्र भयतति मुष्टि छेदो पिंड भयातिति अंगुष्टयो भयातिति अंगुष्टयो पिंड भयातिति अंगुष्टे रक्तं चंदन समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्टादिष्ठान भयो अंगुष्टादिष्ठान भयो अंगुष्टादिष्ठान भयो नमः पार्वते पदे हर 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 महादेव ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर.